नमस्कार, मी सुवर्णा। सकाळच्या या नऊच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला मुंबईकरांकरता बातमी आहे, दिलासा देणारी बातमी आहे। मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 3568 रुग्ण आढळलेले आहेत। ही आढळलेली रुग्णांची संख्या आठवड्याभरातली सगळ्यात कमी संख्या आहे, त्यामुळे आपण असं म्हणतोय की मुंबईकरांना थोडा दिलासा मिळालेला आहे। मुंबईतील तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या 4000 खाली आली आहे, तर गेल्या 24 तासात 231 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेले आहेत। बरे झालेल्या रुग्णांचा दर 96% इतका आहे। 18 जानेवारीपासून जर आपण कोरोनाची आकडेवारी पाहिली तर ती साधारण 6500-6600 आसपास होती, ती आठवड्याभरात खाली आलेली आहे आणि 22 जानेवारीला 3568 इतकी कोरोना रुग्णांची संख्या आहे। दर 24 तासाला चाचण्या होतात, त्यातून कोरोना रुग्णसंख्या किती वाढली किती कमी झाली हे समजतं। या आठवड्याभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या थोडी थोडी का होईना कमीच होत आलेली आहे आणि कालच्या 22 जानेवारीच्या दिवशी साधारणपणे 4000 खाली आकडा आलेला आहे हे आपण पाहू शकतो। डॉक्टर उदय बोधनकर सदस्य महाराष्ट्र टास्क फोर्सचे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर उदय, मुंबई करता एक थोडीशी दिलाशाची बातमी अशी की 18 तारखेला जो आकडा 6500 आसपास होता तो आता 4000 खाली आलाय, याला दिलासा म्हणायचा की थोडी काळजी कमी झालेली आहे, चिंता कमी झालेली आहे असं म्हणायचा? नाही नाही, बरोबर आहे की हा दिलासा देणारी गोष्ट आहे, पण नक्कीच आकडा कमी झाला। जसा 20,000 गेला तर आपण लॉकडाऊन करणार होते मिनिस्टर, तर 20,000 पोहोचला आणि आता 4000-3500, तर नक्कीच दिलासा देण्याची गोष्ट। पण तरी सुद्धा माझी अशी विनंती आहे न्यूज 18 लोकांच्या द्वारे की तरी सुद्धा लोकांनी लाईटली घ्यावं नाही, कारण की अजूनही बाकीच्या ठिकाणी पुण्याला वगैरे तुम्ही पाहिलंय काही काही ठिकाणी याचा खूप धोका वाढलेला आहे, तर आपण अशी गॅरंटी घेता येत नाही की ते वाढेल, पण नक्कीच चांगली गोष्ट आहे। पण तरी सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर स्ट्रिक्टली 2 ते 3 महिने तरी पाहावं लागेल, तोपर्यंत आपल्याला प्लॅटू मिळणार नाही, म्हणजे एकदम स्ट्रेट वे लाईट मिळणार नाही 15 ते 2-4 आठवडे, तेव्हा आपण म्हणता येईल की लाट कोसळली आहे। हो, डॉक्टर उदय, मला हाच प्रश्न विचारायचा होता की आता काही ठिकाणाहून चर्चा व्हायला लागलेली आहे की तिसरी लाट उतरण दिल्या लागली आहे, तर तुम्हालाही असंच वाटतं का कमी जास्त प्रमाण या पुढच्या काळात सुद्धा होताना दिसेल? मला वाटते या पुढच्या काळात कमी जास्त प्रमाणात व्हायची शक्यता आहे। तर आफ्रिकेचं उदाहरण घेतलं तर आफ्रिकेला त्यांनी 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण कंट्रोल केलं त्यांनी, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत। आपण आशा करूया की त्या तऱ्हेची आली तर आपण फेब्रुवारी एंड पर्यंत हरकत नाही, म्हणजे किंवा ही लाट ओसरते कमी होते म्हणायला हरकत नाही, म्हणजे चांगली। पण याच्यामध्ये एकच आहे की लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर स्ट्रिक्टली पाळणं जरुरी आहे आणि वॅक्सिन घेणं इम्पॉर्टंट आहे। तोपर्यंत आपला 80% वॅक्सिन 2 डोसेस होणार नाही, तोपर्यंत इम्युनिटी येणे शक्यता नाही आणि त्यापासून धोका शक्यता आहे। सर, माझे 2 प्रश्न होते। एक तर बूस्टर डोस संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल, ते कुणी घ्यावं, त्या घ्यावंच का, बंधनकारक आहे का, एक। आणि दुसरा प्रश्न होता तो नव्या नव्या व्हेरियंट संदर्भातला। आधी आपण डेल्टा पाहिला, नंतर ओमायक्रॉन पाहिला, त्या ओमायक्रॉन विषयीची भीती सुद्धा आपण पाहिली, आता डेल्टाक्रॉनची चर्चा सुद्धा होते आहे, तर या सगळ्याला सुद्धा भारताला सामोरं जावं लागेल का? असे 2 प्रश्न। बरोबर आहे। पहिला प्रश्न बुस्टर डोस हा असा आहे की बुस्टर डोस किंवा आता जो प्रिकॉशनरी डोस म्हणतात तो भारत सरकारनी फक्त 7 वर्षाच्या वरच्या लोकांना, ज्यांना कोविड मॉर्बिड कंडिशन आहे, कोमॉर्बिड आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, अस्थमा आहे, की त्या लोकांना प्लस हेल्थ वर्कर, म्हणजे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल वर्कर, टेक्निशियन, अटेंडंट, प्यून, जे हेल्थ वर्कर जे दे आर वर्किंग इन हॉस्पिटल गव्हर्नमेंट ऑफ आहे त्यांना दिलेला आहे, तर हा डोस घेणं महत्वाचा आहे। त्यांनी ती 9 महिन्याच्यावरती दिल्या, याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये फॉरेन मध्ये युके युएसए मध्ये 6 महिन्यानंतर दिला, पण आपल्या ते असं पाहायला लागलं की 9 महिन्यानंतर दिल्यानंतर त्याची इम्युनिटी, तर बुस्टर डोस महत्वाचा आहे ऍटलीस्ट हेल्थ वर्करला। आणि कारण आताही कितीतरी डॉक्टर ओमायक्रॉननी झालेले आहे बाधित, कारण ते पेशंट पाहतात, त्यामुळे हेल्थ वर्करनी घेणं महत्वाचं आहे, घ्यायला पाहिजे नक्की। दुसरा तुम्ही काय विचारला का की वेगवेगळे व्हेरियंट, हो, ते वेगवेगळे व्हेरियंट का येतात त्याचा आपण बघू, वेगवेगळे व्हेरियंट का झाले आफ्रिकेमध्ये। आताही तुम्ही कालची न्यूज पाहिली असेल, आफ्रिकेमध्ये अजूनही 2 डोसेसचं प्रमाण 10% 10% म्हणजे ही
चिंतेची बाब आहे. जिथे जिथे म्हणजे विषाणू कुठे व्हेरियंट होतो, कुठे तो म्युटेशन होतो, ज्या ठिकाणी इम्युनिटी कमी आहे, ज्या ठिकाणी वॅक्सिनेशन कमी आहे, किंवा नॅचरल दोन तऱ्हेची इम्युनिटी असते, एक नॅचरल सगळ्यांना एक इन्फेक्शन झालं तर त्यांना इम्युनिटी ते अँटीबॉडीज होतात, किंवा सगळ्यांनी वॅक्सिन तरी घ्यायला पाहिजे. तर आफ्रिकेमध्ये असं झालं की 8 ते 10% दोन डोजेस झालेच नाही, म्हणजे 90% लोकांना म्हणजे कोरोनाची बाधा होऊ शकते, आणि त्या ठिकाणी व्हेरियंट व्हायची शक्यता, व्हेरियंट म्हणा, म्युटेशन म्हणा, 35-40% ने हा ओमायक्रॉन झाला. लकीली हा ओमायक्रॉन घातक ठरला आणि ही चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही की नवीन येणारा व्हायरस हा धोक्यात नाही येणार. त्यामुळे तुमच्या 18 लोकमत द्वारे परत मी आवाहन करू इच्छितो की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर 3 महिने किंवा 6 महिने आपल्याला पाळणं महत्वाचं आहे आणि वॅक्सिन घेणं महत्वाचं आहे. नक्की. उदय सर, एकच शेवटचा प्रश्न फक्त विचारते, अशी अफवा पसरवली जाते किंवा अशी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून पसरती आहे की आत्ता सुद्धा या घडीला तिसऱ्या लाटेत सुद्धा मृत्यू झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे, पण ती उघड केली जात नाही कारण भीती पसरू नये म्हणून. आपण याच्याशी सहमत आहात का? आपण आपल्याला असं चित्र दिसतंय का? आपण या क्षेत्रात सुद्धा आहात आणि महाराष्ट्र ट्रान्सफोर्सचे सदस्य सुद्धा आहात म्हणून. नाही नाही, ही एकदम चुकीची बाब आहे. आता आम्ही रोज 50-100 पेशंट लहान मुलं तर आम्ही पाहतो, आणि आम्ही टास्कफोर्स मध्ये विदर्भाच्या याच्यामध्ये आहे, तर आमच्याकडे पूर्ण डाटा येतो. ही एकदम चुकीची माहिती आहे. यावेळेला इव्हन दवाखान्यामध्ये, आमच्या दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही जातो, तिथे पूर्ण बेड जेवढे कोविडचे ठेवले ते 50-60% याच्यावर खाली आहे, व्हेंटिलेटर खाली आहे. तर असं तर होणार नाही की पेशंट सिरियस आहे व्हेंटिलेटर, तर ही चुकीची बाब आहे. नक्की जर कोविड म्हणजे इव्हन आफ्रिकेमधनं सुद्धा जी न्यूज आली त्याच्यामध्ये सुद्धा सिरियसनेस कमी आहे, ऑक्सिजन लागत नाही, व्हेंटिलेटर लागत नाही, आणि डेथ कमी आहे. म्हणजे सर, तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन करताय म्हणून तुमच्या माध्यमातून सुद्धा आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवूया की अफवांवर विश्वास ठेवू नका, पण ओमायक्रॉन काय किंवा डेल्टा कोरोना काय याला म्हणजे घाबरून न जाता काळजी नक्की घ्या, बेफिकीर मात्र राहू नका. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर बोलात त्याबद्दल. खरे तर ओमायक्रॉनची भीती राज्य सरकारला पण राहिलेली नाही असं दिसतंय, कारण या तिसऱ्या लाटेत बाधित मुलांचं प्रमाण जास्त आहे, तरी सरकारला मात्र याची माहितीच नाही आहे. नेमकी याबाबतची वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे आम्ही असं का म्हणतोय, पाहूयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून. एकाच दिवसात 4,459 मुलं कोरोना बाधित. 10 वर्षांपर्यंतची 1,266 मुलं एका दिवसात कोरोना बाधित. 10 ते 20 या वयोगटातली 3,193 मुलं कोरोना बाधित. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. 1 जानेवारी ते 20 जानेवारी या 20 दिवसांच्या काळात 10 वर्षांपर्यंतची तब्बल 18,799 मुलं बाधित झालेली आहेत, तर 11 ते 20 या वयोगटातली तब्बल 51,814 मुलं कोरोनानं बाधित झालेली आहेत. समोर आलेली ही आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. मुलं मोठ्या संख्येनं बाधित होत आहेत, मात्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना याचा थांगपत्ताच नसल्याचं दिसत आहे. कॉलेज सुरू करण्याचा मते हा अत्यंत नगण्य आकडेवारी आहे का लहान मुलांच्या बाधित होण्याची? नाही, हा आकडा एवढा नाहीये आपण जो म्हणताय तो, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की त्यामध्ये मुलांमध्ये असलेली प्रतिकार शक्ती आणि कुठलाही मुलगा त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो अशी परिस्थिती नसते किंवा नाही, आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर इतकी मुलं बाधित झालेली नसतील तर मग मिळालेली आकडेवारी खरी की खोटी असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांनी दिलेल्या आकडेवारीवरच जर आरोग्यमंत्र्यांचा अविश्वास असेल तर हे खेदजनक असल्याचं भाजपनं म्हटलंय. 1 जानेवारीपासून आजपर्यंत करोनाग्रस्त शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता खरं तर शाळा उघडण्याच्या निर्णयाच्या बाबतीत सावधपूर्वक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, पण राज्याचे आरोग्यमंत्री आधी म्हणतात की ही संख्या खरी नाही. जी संख्या राज्य सरकारच्या यंत्रणेनेच दिली आहे
त्याच्यावर राज्याचे आरोग्यमंत्री जो अविश्वास प्रकट करतात हे अत्यंत आश्चर्यकारक नाही तर खेदजनक आहे. दुसरीकडे मुलांच्या कोरोनाबाधित असण्याच्या आकडेवारीचा शाळा सुरू होण्याच्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य म्हणतात. तेव्हा कोविडच्या संसर्गाच्या आकडेवारीचा आणि शाळा सुरू होण्याचा काही संबंध नाही. आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलाला स्वतःला जर सर्दी हुकला असेल तर काही दिवस त्याला शाळेत पाठवू नये आणि आपले जे फॅमिली डॉक्टर असतात किंवा स्वतःचे आपले डॉक्टर असतात की सरकारी डॉक्टर असतात त्यांना दाखवून साधा घरगुती उपचार आपण जो नेहमी फ्लूप्रमाणे करत असतो तसा करून घ्यावा आणि एकदा तो संसर्ग कमी झाला मुलाचा की आपण त्याला शाळेत पाठवू शकतो. पण आकडेवारी किती आहे, शहरात किती आकडेवारी वाढत चालली आहे, मुलांना शाळा सुरू झाल्यापासून थोडीशी आकडेवारी वाढते ह्याचा शाळा सुरू करण्याशी काही संबंध नाही. खरी आकडेवारी पाहिली पाहिजे की किती मुलांना हॉस्पिटलायझेशन लागते, किती मुलांना ऑक्सिजन लागते, किती मुलांना ऍडमिट करावं लागते आणि त्याची संख्या सुदैवाने फार 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 कमी आहे. लहान मुलं कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण वाढतंय आणि ही आकडेवारी ते स्पष्टपणे सांगतेय. त्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्यानं राज्य सरकार किंवा आरोग्य विभाग येत्या काळात ही आकडेवारी गांभीर्यानं घेऊन पावलं उचलतील हीच अपेक्षा. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गांधीजींची आवडती धून वगळली. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातून ही धून वगळण्यात आलेली आहे. ही एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. अबाइड विथ मी हे ख्रिस्ती भजन लष्कराने प्रसिद्ध केलं. कार्यक्रम पत्रिका सुद्धा समोर आली. सांगता समारंभामध्ये ही धून वाजवली जाते. यंदा सारे जहां से अच्छा ही धून वाजवली जाणार आहे. दिल्लीच्या इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीच्या विलिनीकरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या अबाइड विथ मी या ख्रिस्ती भजनाची धून यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली आहे. भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून ही बाब समोर येते. प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभामध्ये म्हणजेच बीटिंग द रिट्रीटमध्ये तिन्ही सेना दलांना आपापल्या बराकींमध्ये परतण्याचा अधिकृत संदेश दिला जातो. या समारंभामध्ये तिन्ही सेना दलं सहभागी होतात आणि पारंपरिक धून वाजवत माघारी फिरतात. ही सर्व धून लष्कराच्या बँडद्वारे वाजवण्यात येते. त्यात अबाइड विथ मी चा सुद्धा समावेश होता, आतापर्यंत होता. मात्र आता अबाइड विथ मी ही पद्यरचना महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक आहे. तरी देखील स्कॉटिश कवी हेनरी फ्रान्सिस लाईट यांनी लिहिलेल्या या भजनाच्या धूनचा समावेश 1950 प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभात करण्यात येत होता. या समारंभाच्या अखेरीस अबाइड विथ मी ची धून वाजवण्यात येत होती, परंतु यंदा सारे जहां से अच्छा ही धून वाजवण्यात येईल असं लष्कराच्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया. प्रशांत, या बदलाविषयी काय सांगाल? महत्वाचं म्हणजे बीटिंग विकेट जो सांगता समारोह असतो जो विजय चौकात राजधानी दिल्लीतील विजय चौकामध्ये होत असतो त्याही कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा असतो जो 23 तारखेपासून सुरू होतो आणि साधारणतः ब्रिटिंग 28 तारखेला संपतो असा या सगळ्या कार्यक्रमाची सांगता त्या दिवशी होत असते. त्या कार्यक्रमामध्ये यापूर्वी महात्मा गांधी यांची आवडती ही धून असायची, ख्रिस्ती भजनाची धून होती, अबाइड विथ मी. या भजनाची धून सांगता समारोहामध्ये वाजवली जायची, पण या वर्षीच्या सांगता समारोहामध्ये ही धून जी आहे ती असणार नाहीये. आणि भारतीय लष्करांनी प्रसिद्ध केलेल्या जी कार्यक्रम पत्रिका आहे संपूर्ण या संपूर्ण प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची, त्या कार्यक्रम पत्रिकेमधून ही धून वगळण्यात आल्याची ही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या ऐवजी सारे जहां से अच्छा ही धून वाजवण्याची, आपल्याला माहित असेल की एकीकडे इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीचा जो ज्योतीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून जो वाद सुरू आहे आणि त्या वादानंतर आता केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या या धूनला, या आवडत्या या भजनाला, ख्रिस्ती भजनाला या सांगता समारोहातून वगळल्यानंतर आता राजकीय राजकीय क्षेत्रातून यामध्ये मोठी प्रतिक्रिया होण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीनं गेल्या 50 वर्षाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे असा आरोप भारतीय जनता काँग्रेसच्या वरती, भारतीय जनता पक्षावर काँग्रेस लावत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा जो नवीन निर्णय घेतला आहे जे 1950 जे प्रशासन दिनाच्या सांगता समारोहामध्ये ही जी धून वाजवली जाती ती वगळ्यात आलेली आहे. त्यामुळे आता बघूया हा वाद कुठल्या दिशेला जातो. नक्की, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रशांत.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये यावर्षी 12 राज्य आणि 7 मंत्रालयाचे चित्ररथ सहभागी होत आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसह इतर 10 राज्यांचे चित्ररथ प्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये पाहायला मिळतील. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. राज्यांची लोकसंस्कृती तसंच तिथल्या वैशिष्ट्यांचं प्रतिबिंब या चित्ररथातून उमटत असतं. ज्या कलाकारांनी चित्ररथ तयार करा ते कलाकार माझ्यासोबत आहेत. या कलाकारांनी जर बघितलं आपण, हे टेक्निशियन आहे, यानंतर हे कलाकार आहेत ज्यांनी या संपूर्ण चित्ररथाची तयारी केली, ज्यांची संकल्पना आहे, ज्यांच्या त्याच्यात उतरलेले आहेत तेही ते आहेत. कशा पद्धतीने हा चित्ररथ तयार झाला? हा चित्ररथ पूर्णपणे आता कमीत कमी 20 ते 25 दिवसापासून यासाठी तयारी चालू आहे. महाराष्ट्रातील वन्य प्राणी जीवन आणि नैसर्गिक सौंदर्य, प्राणी पक्षी यांचं देखावा यावर्षी महाराष्ट्र झाकीमध्ये तयार केलेला आहे. गेल्या वर्षी देखील तुमच्याचकडे कलाकार तुम्हीच होते, तुम्हीच तयार केला होता. हा, आम्ही मागच्या वर्षी उत्कृष्ट प्रकारे आम्ही जे ज्ञानेश्वर तयार म्हणजे एक संत वाणी आम्ही दाखवली होती, ह्याचप्रमाणे मागच्याच आम्ही जसं बाई दाखवली होती, आपल्या जे संत जनाबाई दाखवली होती, संत चोखामेळा दाखवला होता, तसे शिवाजी महाराज आणि विठ्ठल सुद्धा दाखवले होते मुवींसाठी. तरी ह्यावर्षी ह्या बटरफ्लाय दाखवलेली आहे, तसे शेकूर दाखवलेला आहे आणि सड्डा सुद्धा दाखवला आहे, वेस्ट म्हणजे मुवींग याचं स्वयंचलित करण्यासाठी स्वयंचलित केलेलं आहे. अशा सोबत त्यानंतर हे सुद्धा कलाकार आहेत, मला सांगा काय विशेष आहे यामध्ये सर बघितलं? आम्ही कंपनीचे ओनर आहो, शुभॅट्स कंपनीचं नाव आहे. आणि या मागच्या वर्षी आम्ही जे संतांची परंपरा याच्यावर काम केलं होतं आणि यावर्षी आपण जैवविविधता बायोडायव्हर्सिटी याच्यावर काम करतो आहे. हे सगळे कलाकार आहेत ज्यांनी यावर्षी चित्ररथ तयार केलाय. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीत आंतरराज्य सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं. 19 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रानं गोंधळ या लोककला प्रकाराचं अप्रतिम असं सादरीकरण केलं आणि प्रथम क्रमांक पटकावला. पुढच्या बातम्यांकडे वळूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं दरवर्षी हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्याकरता येत असतात. मात्र कोरोनाच्या सावटामुळे 2 वर्ष बाळासाहेबांची जयंती साधेपणानं साजरी केली जाते. यावर्षी देखील राज्यभरात शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिवाजी पार्कवरती येत असतात. मात्र कोरोना पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवरती येऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या आव्हानाला प्रतिसाद सुद्धा शिवसैनिकांकडनं मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं तर शिवसैनिक आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक जिव्हाळ्याचं नातं जे ते आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत साध्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते जे आहेत, शिवसैनिक जे आहेत, हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. आणि आज फक्त स्मृतीस्थळावरती शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेच अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि अत्यंत साध्या पद्धतीनंच जयंती जी आहे ती साजरी केली जाते. आपण बघू शकतो की शिवाजी पार्कवरती आता काही प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. आपण या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आलेलात? दादा, मी संभाजीनगर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि गंगापूर तालुका आणि सावखेड माझं गाव आहे. माझ्याबरोबर
अनंत महाराज एक जे अनंतगिरी महाराज जे संकटेश्वर मंदिर संस्थान नेवरगाव येथील आहे वैजापूरमधले. खूप मोठं आव्हान केलं होतं की येऊ नका कोरोनाची पार्श्वभूमी, तरी सुद्धा तुम्ही आलेला. आमची बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, आम्ही कुठून जरी असलो तर दर्शनासाठी आम्ही येणार. कोरोनाचा इतका काळ संकट काळ होता, तरी मी मला यायला काहीच साधन नव्हतं, पण मी 30,000 मास्क येथे वाटून गेलेलो आहे. काय एक खरं तर शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे, काय भावना आहेत? असं आहे सर, राहुलच गेलं नाही, कारण आम्हाला दर्शनाला आम्ही येत असतो आणि आम्ही निघालो. आणि सगळ्यात पहिले म्हणजे उद्धव साहेबची तब्येत चांगली व्हावी म्हणून आम्ही ह्या संकटेश्वर चरणी नवस केला होता का लाडू तुला करू, फोटो सपरून भेट देऊ, पण आम्ही लाडू तुला सध्या करू शकत नाही. त्यांची ज्यावेळेला तारीख मिळेल त्यावेळेला लाडू तुला करू, पण आज आम्ही प्रतिमा भेट देण्यासाठी आणि दर्शनासाठी आलो आहे. नक्कीच हेच शिवसैनिकांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत प्रेम आहे, कारण का एक आव्हान केलं होतं कोरोना पार्श्वभूमीवरती येऊ नका, मात्र शिवसैनिक आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जिवाळ्याचं नातं जे आहे ते आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. आणि अत्यंत साध्या पद्धतीनं शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जयंती जी आहे ती अत्यंत साजऱ्या पद्धतीनं साजरी केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशाच्या उत्तर भागात सध्या निवडणुकांचा मौसम आहे. उत्तरेत राजकीय तापमान हे जरा जास्त आहे, म्हणजे थोडं गरम वातावरण आहे, कारण राजकीय वातावरण आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये मात्र जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं वातावरण थंड, बर्फवृष्टी होती आहे आणि पर्यटनस्थळ आहे, त्यामुळे त्या ताज्या हिमवृष्टीनंतर पर्यटकांनी हे परिसर किंवा हे ठिकाण गजबजून गेलेलं आहे. पण अत्यंत सुंदर अशी दृश्य आहेत, अर्थात ही दृश्य बघितल्यानंतर ये हसी वादिया हे गाणं किंवा इतर अनेक छान छान गाणी आठवल्याशिवाय राहणार नाही. बर्फाची चादर पसरलेली आहे सगळ्या झाडांवर, सुंदर असं वातावरण दिसतंय. याची देही याची डोळा याचा अनुभव घ्यावा याकरता अनेक पर्यटक शिमलामध्ये दाखल झालेले आहेत. तर उत्तर भारतातील जम्मू काश्मीरमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीनं वातावरणात चैतन्य निर्माण झालंय. जम्मूच्या कटरा, गुलमर्ग आणि दोडा या भागात जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे. 3 दिवसांपासून सातत्यानं दोडा जिल्ह्यात बर्फवृष्टी होते आहे, त्यामुळे काश्मीरच्या सौंदर्यात भरच पडली आहे. या अप्रतिम दृश्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.